माझी आत्मारामची ओळख जवळजवळ 22 वर्षापूर्वी झाली, जेव्हा त्यांनी पथिकला आपलं नाव नोंदवलं होतं आणि पथिकमध्ये अतिशय धडपड्या अशी त्याची प्रतिमा होती, लोकांमध्ये मिसळायला त्याला फार आवडायचं. त्यावेळेला तो गव्हर्नमेंटची नोकरी करायचा आणि एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून आम्ही त्याला ओळखायचो. पथिकमध्ये आम्ही काही तत्त्व शिकवतो, FEP ॲटिट्यूड म्हणजे फोकस, एक्सलन्स, पॅशन, तसंच दूरदृष्टी म्हणजे नेहमी लांबचा विचार करा, आणि UBU ॲटिट्यूड म्हणजे स्वतःचं वेगळेपण साजरं करा. आता फोटोग्राफीची आवड आणि प्रवासाची आवड ह्या दोघांचा संगम करून त्यांनी आपलं वेगळेपण इतक्या उत्कृष्टरित्या साजरं केलं आहे की आज ईशा टूर्सच्या मार्फत त्यांनी नोकरी सोडली आणि समाजाला जो योगदान करतो आहे ते पाहून मला अत्यानंद होतो आहे. म्हणजे नोकरी करणारा आत्मारामपासून आजपर्यंत ईशा टूर्सला त्यांनी जिथपर्यंत आणला हा सगळा प्रवास माझ्या डोळ्यासमोरच झाला आहे आणि हे सगळं पाहून मला खूप आनंद होतो आणि एक पथिक म्हणून त्याचा अभिमान देखील वाटतो आहे. आज एक लेखक म्हणून तो तुमच्यासमोर उभा आहे, त्याचंही योगदान असंच चालत राहो आणि ईशा टूर्सनी प्रचंड प्रगती करावी ह्या माझ्या सदिच्छा नेहमी त्याच्याबरोबर असतील.